नमस्कार। खिसियानी बिल्ली खम्बा नोचे, ये जो कहावत है ये भास्कर जाधव के ऊपर आज लागू होती है। गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गठ में, ऐसी ऐसी बातें कर रहे थे। और साथ ही ये जो दूसरे आमदार है सुनील दाऊद, अरे दाऊद नहीं मतलब राउत, वो भी भास्कर जाधव के साथ उस समय शामिल थे। क्या भास्कर जाधव ने उस समय क्या क्या बोला था उद्धव जी के बारे में, अजित ठाकरे के बारे में, और कैसे राजकारण करते थे, कैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उनको कभी भी समय नहीं दिया, और कैसी कैसी बातें उनके बारे में बोल रहे थे, क्या इस बात को भास्कर जाधव झुठला सकते हैं? और भास्कर जाधव ने क्या एकनाथ शिंदे साहब को फोन कर, या उनके आमदार जो साथ में आमदार आए थे, 40 आमदार थे, उनको फोन कर उनका गठ साथ में ज्वाइन करने का निवेदन नहीं दिया? फोन केले आणि मला घ्यायला सांगितलं, त्यांनी माझ्यावर हाही आरोप केला की भास्कर जाधव गुवाहाटीला जाऊन तिकीट काढण्याकरता म्हणून तयार होते, तुम्ही मला तुमच्याबरोबर घेतलं नाही तर मी इथून जागा सोडणार नाही, असाही त्यांनी माझ्यावर आरोप केला। अशा पद्धतीचे त्यांनी आरोप केले, त्यांनी असाही आरोप केलाय की भास्कर जाधवनी आम्हाला म्हणजे एकनाथ शिंदेना निवेदन दिलं त्यांच्या पक्षात घ्या म्हणून। मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी बघितलेली नाही, पण संपूर्ण तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतो की ह्यातला एक तरी आरोप हा मोहित कंबोज सारखा हरामखोर माणूस 100 बापाची पैदास नसेल तर सिद्ध करणार नाही। तो जर 100 बापाची पैदास असेल तर हा आरोप सिद्ध करणार नाही, आणि तो 100 बापाची पैदास नसेल तर त्यांनी ह्यातला एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा, एक तरी। आणि देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे, आता सुरुवातच झाली असेल, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला एनआयए आहे, तुमच्या बाजूला सीबीआय आहे, तुमच्या बाजूला एसीबी आहे, आणि तुमच्या बाजूला सत्तेची मस्ती सुद्धा आहे। मी एक सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस आहे, मी तत्वाकरता लढतो, मी ध्येयाकरता लढतो, मी एक भूमिका घेऊन लढतो। तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहे, अशी तपास यंत्रणा लावा। आणि 100 काय, एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी माझ्या मी राजकीय जीवनातून मुक्त होईल। आणि म्हणून मी मोहित कंबोजला सांगतो की तू जर 100 बापाची पैदास नसशील तर हे आरोप सिद्ध करून दाखव। आणि त्याला बोलवता हा जो अनाजी पंत आहे, त्या अनाजी पंतांना पण मी सांगतो की तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संस्कार संपवायला निघालात, पण माझ्यासारखे 100 भास्कर जाधव उभे राहतील। एका भास्कर जाधवला अशा पद्धतीने संपवून, त्यांची घरदारं जाळून, त्यांना तुम्ही राजकारणात उठवून खोटे नाटे आरोप करून एक तुम्ही आरोप सांगू शकत नाही। एक काल तुम्ही सभागृहातलं बघितलं वर्तन एकंदरीत। आणि म्हणून दुसरी गोष्ट स्पष्टपणे सांगून टाकतो की माझ्या आयुष्यामध्ये काही पक्ष सोडण्याची वेळ आली, काही पक्षामध्ये जाण्याची वेळ आली, त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये जरूर आहेत, पण आज सांगतो मला गर्व नाही, मी सामान्य माणूस आहे, मी कोणाच्याही दरवाजामध्ये जाऊन उभा राहिलेलो नाही। माझ्या राजकारणाकरता तो एकनाथ शिंदेच्या दरवाजामध्ये काय भास्कर जाऊन उभा राहणार?